छत्रपतींचा विचार म्हणजे ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी सोलापुरातून. सोलापुरातील 11 मैल ते 13 मैल दरम्यान टाकळी ते सोलापूर पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेलंय. मात्र काही तासात पाईपलाईन बंद करून महापालिकेने दुरुस्तीचं काम देखील सुरू केलंय. लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे आता सोलापूर शहरावरती पाणी कपातीचं संकट निर्माण झालंय. सोलापुरातील 11 मैल ते 13 मैल दरम्यान टाकळी ते सोलापूर पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी यात वाया गेलंय. काही तासात पाईपलाईन बंद करून महापालिकेनं दुरुस्तीचं काम सुद्धा हाती घेतलंय. मात्र या ठिकाणी जेव्हा पाईपलाईन फुटली तेव्हा अनेक जण सेल्फी काढण्यासाठी मात्र आल्याचं बघायला मिळालं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे 5 बाधित रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. इमारत सील केल्यानंतरही काही रहिवासी घराबाहेर जात असल्यामुळे संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्यात येतोय. गेल्या 24 तासात मुंबईतील तब्बल 94 इमारती सील करण्यात आल्या आहेत आणि यामुळे मुंबईत आता 321 इमारती सील असून इमारतींमधील रहिवाशांना पुढील 14 दिवस इमारतीच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि या काळात मुंबईतली शाळा कॉलेजेस लवकर सुरू होण्याची शक्यता ही दुसर झाली आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी येत्या सोमवारी म्हणजेच 22 तारखेपासून मुंबईतील शाळा कॉलेज सुरू होण्याचे सुतोवाच केले होते पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे सतर्क झालेल्या महापालिकेने सध्या तरी शाळा कॉलेज सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकलाय. ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढते मात्र तूर्तास लॉकडाऊन करणार नसल्याचं ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी स्पष्ट केलंय. मात्र पुढच्या आठवड्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन करण्याबाबत विचार करू असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या तरी ठाणे महापालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून दरम्यान कोरोना नियम मोडणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा इशारा डॉ शर्मा यांनी दिलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 335 नवे रुग्ण तर शहरात 215 रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात तिघांचा बळी गेला असून नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे